जेईई या प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरोस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा। 11वी 12वी जेईई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू। संपर्क 93 25 01 74 58 94 21 23 54 69। पत्ता परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ। अखेर कणकवली नगराध्यक्षांच्या पुढाकारातून सर्व्हिस रोडचे डांबरीकरण आज अखेर करण्यात आले। कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा जेथे होता त्या ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीवर अवलंबून न राहता स्वतः स्वखर्चातून करण्याचा निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतला आणि आज प्रत्यक्षात त्याची कार्यवाही देखील केली। गेले 5 महिने सातत्याने महानगर प्राधिकरणला सूचना देऊन देखील कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा काढलेल्या जागेच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण केले जात नव्हते। मात्र याबाबत वारंवार सूचना देऊनही दखल घेतली नसताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या कामाकरता स्वतः पुढाकार घेतला आहे। डांबरीकरण कामावेळी नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी ही अक्षरशः गेंड्याच्या कातडीची असल्याचा आरोप केला। जुना पुतळा काढल्यानंतर त्या ठिकाणचा काही भाग खोदलेल्या स्थितीत होता त्यामुळे तेथे अनेकदा अपघात देखील झाले होते। याबाबत महामार्ग प्राधिकरणाला देखील सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्यांच्याकडून निव्वळ या कामावर डोळेझाक केली गेली। अखेरीस नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी स्वतःच या कामाकरिता पुढाकार घेत या ठिकाणचे डांबरीकरण काम हाती घेतले जेणेकरून या ठिकाणी अपघात घडू नयेत आणि पुतळा स्थलांतरण केल्यानंतर या ठिकाणचा रस्ता वाहतुकीस देखील सुरळीत व्हावा या दृष्टीने हे काम मार्गी लावून घेतले। यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अभिजित मुसळे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद पारकर, मंडळाचे पदाधिकारी आनंद पारकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी सभापती बाळा जठार, निखिल आचरेकर, पंकज पेडणेकर, नवराज झेमणे, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण पाहिलं असाल की पुतळा स्थलांतरित झाल्यानंतर जवळजवळ आज 5.5-6 महिने होत आहेत आणि हायवे डिपार्टमेंटला वारंवार सांगून हा इथला सर्व्हिस रोडवरचा पॅच मारत नव्हते म्हणजे अक्षरशः गेंड्याच्या कातडीचे हे हायवे डिपार्टमेंट आहे असं मी म्हणेन कारण वारंवार सांगून त्यांचं हे काम करत नव्हते। मग शेवटी मी स्वतः निर्णय घेतला की त्या दिवशीसुद्धा मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की जर हायवे डिपार्टमेंटने हे काम नाही केलं तर हल्लाबोळ करू पण मी सांगतो की आता मी म्हणजे त्यांना वारंवार सांगून ते ऐकत नाही आहेत म्हटल्यानंतर मात्र कुठेतरी आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे म्हणून मी हायवे डिपार्टमेंटला जे जमलं नाही ते मी स्वखर्चातून करतो आहे। माझं कणकवली नगर पंचायतच्या रस्त्याची कामं चालू आहेत मी कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट केली की मला इथला पॅच मारून दे तुझे काय पैसे होतील ते मी स्वतः देतो आणि कॉन्ट्रॅक्टरने आता ते कामाला पण माणसं लावलेले आहेत इथे थोडंसं कॉन्क्रीट घातलं होतं ते कॉन्क्रीट काढून त्याच्यावर हॉट मिक्स चांगल्या पद्धतीने घातलं जाईल कुठेतरी वाद नको कुठेतरी शहरात शांतच राहिली पाहिजे। तुम्ही वारंवार बघा की मोटरसायकलवरून चालणारे वाहक असतील त्याच्यामुळे अपघात घडत होते महिला गाडी चालवत आहेत त्या महिलांना तेथे अडथळा होत होता महिला इथे पडत होत्या अनेक लोकांचा अपघात झाला मग कुठेतरी आपणच निर्णय घेतला पाहिजे कुठेतरी शांतता शहरात राहिली पाहिजे म्हणून हायवे डिपार्टमेंट ऐकत नव्हतं म्हणून हायवे डिपार्टमेंटच्या नाकावर टिचून मी स्वतःच्या पैशातून काम करतो आहे। कुठेतरी हायवे डिपार्टमेंट शिकेल की हे काय झालं म्हणजे अशी परिस्थिती जर आमच्यासारख्यावर येत असेल तर हे किती लोक नालायकगिरी करतायत ते आपण या तुमच्या माध्यमातून तुम्ही हे दाखवू शकता। मयूर ठाकूर, महाराष्ट्र माझा, कणकवली।